भारत पाकिस्तानची मॅच आणि शेवटच्या तीन चेंडूमध्ये सहा धावांची गरज. हार्दिक पांड्या स्ट्राईकवर होता. हार्दिक पांड्या 2022 आय पी एल गाजवले. त्याच्या कॅप्टनशीमध्ये पहिल्यांदाच त्यांनी चॅम्पियन जिंकलेली आहे, ट्रॉफी जिंकलेली आहे आणि सगळ्यांना विश्वास होता हार्दिक पांड्या हा षटकार मारूनच विजय करणार आणि बरोबर झाले तसेच. दोन चेंडू शिल्लक असताना हार्दिक पांड्याने उंच असा षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. हा आय पी एलचा अनुभव. त्याच्या अगोदर हार्दिक पांड्या न खेळल्यामुळे त्याला मुंबईच्या संघांना डच्चूत गेला होता. काय काय अफवा पसरला की त्याला मुंबईचं नेतृत्व पाहिजे म्हणून त्याला संघांना काढलं होतं आणि गुजरात टायटन्सने त्याला खरेदी केली. आणि जो काय असा फॉर्ममध्ये आला आय पी एल 2022 ते कोणाला ऐकायलाच तयार नाही. जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला. आता तर रोहित शर्मानंतर कॅप्टनशिपचा प्रमुख दावेदार आपला हार्दिक पांड्याच असणार आहे. एवढा जबरदस्त ऑलराऊंडर आता आपला भारतासाठी तयार झालेला. आणि काल तीन चेंडूत सहा धावांची गरज असताना उठून असा षटकार मारून भारताला विजय मिळवून देणार हार्दिक पांड्याचं हार्दिक योगदान होतं. त्यामुळे हार्दिकसाठी एक लाईक तर बनणारच आहे.